अध्याय आठवा। श्री मंगलमूर्ती मौर्याय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्याय नमः। नम नमा जय भालचंद्र तुझ्या चरणा वंदन तुझला गोप गोपी मदन मोहना श्री हरी देवकी नंदना दानवर्द मर्दना शुभ आशीर्वाद द्यावा मनी एकच प्रार्थना। श्री गजानन विजय ग्रंथ काव्य रचना देशमुखाने भरवले काम कामगार महाराला वंदला माझे साह्य आहे महार तुझला उद्धट बोलावे तू खडू पाटलाला नाकारावे त्याच्या सर्व कामाला देशमुखाने सार पाठविले महाराला खडू पाटलाचे काम सांगितले त्या महाराला अरे पाटला कोण मानतो तुझ्या पाटीलकीला घालू नको मला कामाचे साकडे नाही काम केले तर काय माझे वाकडे खडू पाटलाने महारावर लाठी मार केला महाराने हातावर मार झेलला हातावर आली मोडकी मोडकी कड हातात येऊ लागल्या कडा देशमुखाने दाखवला आपला कळकळा महाराच्या पाठीवर हात फिरून लावला लढा जा जा महार नोंदव कचेरीत पाटल विरुद्ध गुन्हा देशमुखाने पाटला विरुद्ध गुन्हा नोंदविला पाटील मनोमनी वंदला बेडी पडणार आता आपल्याला शरण जाऊ आपण स्वामी गजाननाला स्वामी वंदले नाही पडणार पाटला बेडी तुझला खरोखरच पाटील निर्देश सुटला तोच आले वेद प्रेमी ब्राह्मण पाटील घराण्याला धन दौलत मिळेल येथे आपल्याला तेलंगी ब्राह्मणाने वेद मंत्र पठण सुरू केले वेद प्रेमी ब्राह्मण मंत्रात चुका करी त्याच्या मंत्र उपचार स्वामी दुरुस्त करी स्वामी वंदले नको आनुस हिनत्व त्या मंत्र उपचाराला खडू दक्षिणा द्यावी त्या ब्राह्मणाला स्वामींनी मग सोडले खडू पाटलाच्या सदनाला निवासले कृष्ण पाटीलाच्या मठातील शिवमंदिराला काही साधू मंडळी आली त्या शिवमंदिराला वंदले पाच सहा दिवस राहून या मंदिरात निवासाला हे कृष्णा पाटील शिरापुरी भोजन द्यावे आम्हाला उद्या मिळेल भोजन शिरापुरी आता खावी आपण भाकरी साधू मंडळी करावे आपण येथेच गीता प्रवचन आपण गोसाव्याच्या निरोपणाने नाही भरले कोणाचे मन स्वामींनी झाले येथे चिलीम ओढण्याचे मन स्वामींनी चिलीम करताच प्रज्वलन एक ठिणगी केली रुद्ररूप धारण पटेल स्वामींचे ते आसन कृष्ण पाटील वंदला स्वामी सोडावे आसन वंदले घेऊन या त्या ब्राह्मणगिरीच्या गोसाव्याला स्वामी समोर उभे केले साधूला स्वामी वंदले नैन्य दहती पावक या वाक्याला उच्चारून विझवावे तू ह्या अग्नीला गोसावी घाबरून वंदला भय आहे अग्नीचे मजला सोडावे आपण आसन करीतो मी तुम्हाला नमन नको घेऊ माझ्यामुळे अग्निशासन स्वामींनी गोसावी ब्राह्मणाला आज्ञाबोध केला तेने गोसावी विरक्त झाला प्रांतकाळी शिष्यासह सोडले शिवमंदिराला प्रभाती वार्ता लागली गावाला पाहण्यासाठी पलंग जळलेला सर्व गाव लोटला स्वामींचा जनतेचा अग्निगुण कळला सारे गाव लागले स्वामी चरणाला आठवा अध्याय अर्पण श्री स्वामी चरणाला अध्याय आठवा समाप्त।